रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दिवाळी निमित्त असंख्य व्हरायटींसह भरघोस डिस्काउंट, सोबतच 2499 च्या खरेदीवर बाजार बॅग मोफत। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा आणि 51% भरघोस डिस्काउंट। आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। आमच्या शाखा आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटे म्हंकाळ, कडेगाव, आटपाडी, खणापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट, संख, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। एकाही एसटी कर्मचाऱ्यावर कारवाई करू नये, अन्यथा उग्र आंदोलन, प्रवीण दरेकर व आमदार पडळकर यांचा इशारा। राज्यातील एकाही एसटी कर्मचाऱ्यावर कारवाई करू नये, तसेच त्यांच्याशी चर्चा करून मागण्यांचा योग्य विचार करावा, अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची भेट घेऊन राज्यातील एकाही एसटी कर्मचाऱ्यावर कारवाई करू नये, तसेच त्यांच्याशी चर्चा करून मागण्यांचा योग्य तो विचार करावा अशी विनंती केली, अन्यथा उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे। महाराष्ट्रामध्ये एसटीचे 1,20,000 जवळपास कर्मचारी आहेत। वाहक असतील, चालक असतील, यांत्रिकी विभागात काम करणारे कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील, या सर्व एसटीच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं एकच आहे की एसटीचं विलीनीकरण हे शासनात झालं पाहिजे। जे राज्य कर्मचाऱ्यांना मिळतं ते एसटी कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे। म्हणून संघटनाविरहित म्हणजे हे आंदोलन हे कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त केलेलं आंदोलन आहे। संघटना या सरकारला मिळालेल्या आहेत। संघटना असं कुठलं आंदोलन होण्यापूर्वी काहीतरी 5-50 मागण्यांचं एक पत्र द्यायचं आणि त्यातल्या काही 2-4-5 मागण्या मान्य करायच्या आणि मग सगळ्या कर्मचाऱ्यांना भेटीस धरायचं असा उद्योग करतात। म्हणून कर्मचाऱ्यांनी या संघटनामुक्त सगळे कर्मचारी आहेत त्यांनी पावती सगळ्या काढायचं बंद केलेलं आहे। जवळजवळ 70-80% महाराष्ट्रातील आगार आहेत त्यांनी आता पावती मुक्त आहेत आणि त्या लोकांचं एकमेव म्हणणं आहे की आम्हाला विलीनीकरण द्या, परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून पोलिसांचा वापर करून त्यांचे जे एसटीचे अधिकारी आहेत त्या सगळ्यांचा वापर करून त्यांच्यावरती दबाव टाकला जातोय। प्रत्येक डेपोमध्ये आता 50-50, 100-100 पोलीस आहेत आणि त्यांना सगळ्यांना गाड्या जबरदस्तीने बाहेर काढायला लावतायत। तर आमची त्यांच्याकडे इतकीच विनंती आहे की तुम्ही सांगितलं की ज्या संघटनांनी आमच्याकडे निवेदन दिलं आणि आम्ही त्यांच्या मागण्या मान्य केल्या, मागण्या मान्य केल्याच्या नंतर 3 आत्महत्या झालेत म्हणजे ह्या 3-4 दिवसामध्ये, मग तुम्ही जर कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेतला आहे तर ती लोकं काय मरायला लागलेत, याचा विचार राज्य सरकारनं करावा। आणि आता तुम्ही माननीय MD साहेबांनी एक परिपत्रक काढलं होतं की तुम्ही जर कामावर हजर नाही झाला तर तुम्हाला सेवा समाप्तीचे आदेश देण्यात येतील, तर आम्ही माननीय दरेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी चर्चा करून आज माननीय MD साहेबांना भेटलोय आणि त्यांना आम्ही हेच सांगितलं की जे कर्मचारी आता या तुमच्या सगळ्या चुकीच्या कार्यपद्धतीनं मेटाकुटीला आले त्यांना परत तुम्ही त्यांच्यावरती दबाव टाकताय, त्यांचं म्हणणं ऐकून घ्या, त्या कर्मचाऱ्यांना बोलवा, त्यांच्याशी चर्चा करा आणि त्यांच्यावरती निर्णय करा अशी आम्ही त्यांच्याकडे विनंती केली। महाराष्ट्रातील एकाही कर्मचाऱ्यावरती जर कारवाई झाली तर महाराष्ट्रामध्ये उग्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन करू। मंत्रालयामध्ये माननीय परिवहन मंत्र्याच्या दालनामध्ये परत काय धिंगाणा झाला तर त्याला आम्हाला जबाबदार धरू नये,